लोकप्रतिनिधींची म्हणजे आता कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये लोकप्रतिनिधी नाही, नियुक्त लोकप्रतिनिधी आहेत, पण नागरिकांचं असं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे की एकीकडे जर निवडणूक होत नसतील, जीएसटी आम्हाला मिळत नसेल, तर मग कॅन्टोनमेंटच मर्जर महापालिकेमध्ये करावं म्हणून. ऍक्च्युअली मी त्याच मताचा आहे की कॅन्टोनमेंटची प्रॉपर्टी म्हणजे समजा अॅम्युनिशन फॅक्टरी आहेत, त्यांचे बंगले आहेत, त्यांचं ऑफिस आहे, ते ब्रिटिशांच्या काळातली ही सुरुवात आहे की कॅन्टोनमेंट वेगळे करायची. आता स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, मग हेही नागरिक आहेत, तेही नागरिक आहेत, यांना सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे, आणि यांना आता कशाला कॅन्टोनमेंट ऍक्ट, हा काय ब्रिटिश ऍक्ट आहे हा. तर आमची जी मागणी आहे की मिलिटरीचा भाग वगळता, म्हणजे त्यांचा दारूगोळा असेल, त्यांचं काही गोडाऊन असेल, बंगले असतील, काही एस्टॅब्लिश असतील, त्याचा मेंटेनन्स आणि हे मिलिटरीने पाहो, त्याला कॉर्पोरेशन हात लावणार नाही, आणि बाकी सर्व कॉर्पोरेशनमध्ये आता देवरोड कॅन्टोनमेंट तळेगावला हे करून टाकलं पाहिजे, कडके कॅन्टोनमेंट केलं पाहिजे, पुन्हा कॅन्टोनमेंट, कारण अन्यायाची सरली इथल्या लोकांवर अन्याय होतो. आणि एफएसआय आणि याची परवानगी नसल्यामुळे बांधकामांची इथले लोक शिफ्ट व्हायला लागले, कारण की परिवार वाढायला लागले. डेहराडून मी प्रपोजल दिलं ना जिल्हाधिकाऱ्यांकडे, आम्हाला विलीन करा म्हणून डेहराडून कॅन्टोनमेंट बोलवलं, त्याच अनुषंगाने त्याचं त्यांचं लेटर पण आलेलं आहे, मग त्याच अनुषंगाने ह्या जर कॅन्टोनमेंट बोर्ड अशा विलीन झाल्या तर लोकांचे असं इंडिपेंडेंट त्यांनी लेटर देऊन होणार नाही, मुळे ऍक्ट मध्ये याच्यात अमेंड करावी लागेल. बरोबर, हे इंडिव्हिज्युअल यांनी मागितलं म्हणून मी मागे तुला दिला तुला मागितला, टोटल हा ऍक्ट आहे, हा ऍक्टच अमेंड करावा लागेल. तो पूर्ण झालं तरच मग पुढचं.